तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी ही लोकरीची बॅग विणलेली आहे। तर ही तुम्ही बॅग बघू शकता, हे फ्रंट। आता ही कशी बनवायची ते बघू आपण। त्यासाठी आपण एक कलरचा धागा घेतलेला आहे, त्या कलरच्या धाग्याला आपण अशा प्रकारे एक नॉट लावून घेणार आहोत। नॉट लावल्यानंतर आपण त्यामध्ये चेन घालून घेणार आहोत। टोटल आपण 54 असे चेन घालणार आहोत। एक दोन तीन चार पाच सहा सात अशा प्रकारे आपण टोटल 54 चेन घालणार आहोत। हे मी 54 चेन घालून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपण 3 चेन एक्स्ट्रा घालून घेणार आहोत। 1 2 3 तीन चेन एक्स्ट्रा घालून झाल्यानंतर आपण चौथ्या चेनमध्ये अशा प्रकारे डबल क्रोशिया विणून घेणार आहोत। 3 चेन म्हणजे आपला पहिला खांब, हा सेकंड खांब। त्यानंतर तिसऱ्या चेनमध्ये आपण अशा प्रकारे डबल क्रोशिया बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशिया बनवून घेणार आहोत। त्यानंतर नेक्स्ट चेनमध्ये नेक्स्ट डबल क्रोशिया बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण प्रत्येक चेनवरती एक एक डबल क्रोशिया बनवून तयार करून घेणार आहोत। अशा प्रकारे टोटल 55 खांब आपण विणून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता ही फर्स्ट लाईन मी विणून कंप्लीट केलेली आहे। त्यानंतर आता 1 2 3 चेन घेणार आहोत। 3 चेनचा आपला पहिला खांब। आता सेकंड खांबवरती आपण काय करायचं आहे, सेकंड खांब बनवून घ्यायचा आहे। आपला फर्स्ट खांब झाला आहे, आता आपण सेकंड खांब विणून घेणार आहोत। अशा प्रकारे सेकंड खांबावरती आपण सेकंड खांब विणलेला आहे। त्यानंतर थर्ड खांबावरती आपण अशा प्रकारे थर्ड खांब विणून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण प्रत्येक खांबावरती एक खांब असे विणून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सेकंड लाईन पण कंप्लीट करून घेणार आहोत। हे तुम्ही बघू शकता मी सेकंड लाईन विणत आहे। अशा प्रकारे प्रत्येक खांबावरती एक खांब असे आपले टोटल 55 खांब झाले पाहिजेत। हे सेकंड लाईन विणून कंप्लीट केलेली आहे। अशा प्रकारे आपण टोटल 1 2 3 4 लाईन विणून घेतलेल्या आहेत। हे 4 लाईन आपल्या विणून कंप्लीट झालेल्या आहेत। हा लास्टचा खांब मी टाकून घेत आहे। त्यानंतर 1 2 चेन घ्यायचे आहेत, धाग टर्न करायचा आहे पट्टी। त्यानंतर 1 2 खांब स्किप करायचे आहेत आणि मधल्या स्पेसमध्ये 1 2 3 4 चार वेळा धागा आपण काढून घेणार आहोत। आता ही पप स्टिचमधून अशा प्रकारे आपण धागा काढून घेणार आहोत आणि ही स्टिच बंद करणार आहोत। त्यानंतर 1 चेन आपण टाकणार आहोत। त्यानंतर आपण 2 खांब स्किप करणार आहोत नेक्स्ट मधल्या स्पेसमध्ये। 1 2 3 4 चार वेळा धागा काढून घेणार आहोत। आता या 4 वेळा धागा काढून घेतलेला आहे। आता ही पप स्टिचमधून आपण धागा काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे धागा काढून झाल्यानंतर ही स्टिच बंद करून एक चेन घालून घ्यायची आहे। त्यानंतर 2 खांब स्किप करून मधल्या स्पेसमध्ये आपण अजून एक पप स्टिच टाकून घेणार आहोत। 4 वेळा आपण धागा काढणार आहोत आणि ही पप स्टिच बंद करून एक चेन घालून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण धागा काढणार आहोत, त्यानंतर एक चेन। अशा प्रकारे आपण प्रत्येक 2 खांब स्किप करून पप स्टिच टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 पप स्टिच मी बांधून घेतलेले आहेत। आता आपण काय करायचं आहे, दुसऱ्या कलरचा धागा कनेक्ट करायचा आहे।
अशा प्रकारे लास्ट पफ स्टिच आपण कनेक्ट केली आहे। त्यानंतर हा मी व्हाईट कलरचा क्रीम कलरचा धागा जॉईन करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे धागा आपण कनेक्ट केला आहे। त्यानंतर टर्न करायचे आहे। जो आपण धागा कनेक्ट केला होता त्यामध्ये आपण पहिली पफ स्टिच घालून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण चार वेळा धागा काढून घेणार आहोत त्या स्पेसमधून। अशा प्रकारे आपण ही पफ स्टिच बनवणार आहोत। पफ स्टिच नंतर एक चेन, नेक्स्ट दोन पफ स्टिचच्यामध्ये आपण ही पफ स्टिच घालून घेणार आहोत। एक, दोन, तीन, चार, बघू शकता असे आपण दुसरी पफ स्टिच घालून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण त्यातून धागा काढून ही पफ स्टिच बंद करणार आहोत। त्यानंतर एक चेन, त्यानंतर नेक्स्ट दोन पफ स्टिचच्यामध्ये आपण ही क्रीम कलरची पफ स्टिच घालून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण चार वेळा धागा बाहेर काढून घेणार आहोत। त्यानंतर ही पफ स्टिच बंद करून एक चेन, अशा प्रकारे प्रत्येक पफ स्टिचच्यामध्ये एक पफ स्टिच आपण टाकून घेणार आहोत। हे बघू शकता त्यानंतर तीन चेन घ्यायचे आहेत आणि हा धागा आपण अशा प्रकारे लास्ट पफ स्टिचला कनेक्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आता आपण इथं दुसऱ्या कलरचा धागा यूज करणार आहोत। अशा प्रकारे आपण हा धागा कनेक्ट करून घेणार आहोत। अशा प्रकारे दुसऱ्या धागा जोडल्यानंतर आपण पफ स्टिच टाकून घ्यायचे आहेत। दोन पफ स्टिचच्यामध्ये एक पफ स्टिच टाकून घेणार आहोत आपण। हे बघू शकता अशा प्रकारे सेकंड राऊंड पण आपण थर्ड राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे। ही बघू शकता तुम्ही, मी पूर्ण एक पार्ट विणून घेतला आहे। तर हे टोटल 17 लाईन विणून घेतलेले आहेत मी। अशा प्रकारे 17 लाईन झाल्यानंतर आपण हा अशा प्रकारे एक दोन तीन चेन घेणार आहोत। त्यानंतर मधल्या स्पेसमध्ये एक खांब टाकून घेणार आहोत। त्यानंतर जी आपली पहिली पफ स्टिच आहे त्याच्या मधोमध आपण अजून एक खांब टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण पूर्ण लाईन तयार करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण आता नेक्स्ट स्पेसमध्ये अजून एक खांब टाकून घेणार आहोत। त्यानंतर नेक्स्ट पफ स्टिचच्या मधोमध आपण अजून एक खांब टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण नेक्स्ट खांब टाकून घेणार आहोत। त्यानंतर नेक्स्ट स्पेसमध्ये खांब टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण पूर्ण लाईन विणून तयार घेणार आहोत। अशा प्रकारे पूर्ण लाईन आपली तयार झालेली आहे। त्यानंतर आपण तीन चेन घेणार आहोत। एक, दोन, तीन। त्यानंतर आता प्रत्येक खांबावरती एक खांब असे आपण टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आता थर्ड खांबावरती एक खांब, नेक्स्ट खांबावरती एक खांब। अशा प्रकारे आपण सेकंड लाईन पण कंप्लीट करून घेणार आहोत। अशा प्रकारे मी तीन लाईन विणून कंप्लीट केलेले आहेत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा आपला पहिला पार्ट तयार झालेला आहे। अशा प्रकारे मी दोन पार्ट विणून घेणार आहे। आता मी बंद कसे बनवायचे ते सांगणार आहे। तुम्ही बघू शकता एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, सात लाईन घेतलेल्या आहेत। त्यानंतर एक, दोन,
तीन चेन अपन एक्स्ट्रा घेणार आहोत। तीन चेन स्किप करायच्या, चौथ्या चेनवरती अशा प्रकारे एक खांब टाकून घेणार आहोत। आता ह्या नेक्स्ट चेनवरती अजून एक खांब टाकून घेणार आहोत। असे आपण टोटल 7 खांब टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आता आपण प्रत्येक चेनवरती एक एक खांब टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण प्रत्येक चेनमध्ये एक खांब टाकणार आहोत। प्रत्येक चेनवरती एक एक खांब टाकून आपण अशा प्रकारे 7 खांब तयार करून घेणार आहोत। बघू शकता असे माझे टोटल 7 खांब विणून तयार आहे। त्यानंतर तीन चेन घ्यायच्या, त्यानंतर टर्न। आता प्रत्येक खांबावरती एक खांब अशा प्रकारे आपण 7 खांब टाकून सेकंड लाईन कंप्लीट करून घेणार आहोत। एक, दोन, तीन, चार, अशा प्रकारे आपण सेकंड लाईन कंप्लीट करून घेणार आहोत। अशा प्रकारे एक, दोन, तीन लाईन कंप्लीट केलेल्या आहेत। त्यानंतर आपण आता क्रीम कलरचा धागा कनेक्ट करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता तीन चेन घेतले आहेत, त्यानंतर टर्न, सेकंड खांबावरती एक खांब टाकून घेणार आहोत आपण। तिसऱ्या खांबावरती तिसरा खांब टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण टोटल 7 खांब टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण 7 खांब टाकून घेणार आहोत। आता याचे आपण 3 लाईन करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपण पूर्ण बंद विणून घेणार आहोत। तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढं तुम्ही बनवू शकता। प्रकारे 13 लाईन बनवून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता आपण हा धागा ओढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण त्याला फोल्ड करून बंद करणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन खांबामधून आपण सुई घालून धागा ओढून घेणार आहोत आणि सिंगल क्रोशिया बनवणार आहोत। अशा प्रकारे आपण पूर्ण बंद विणून घेणार आहोत। अशा प्रकारे क्रीम कलरचे 6 आणि ग्रीन कलरचे 7 मी बनवून घेतलेले आहेत। तर हे पूर्ण बंद अशा प्रकारे आपण बंद करून घेणार आहोत। तुम्हाला जेवढी साईज पाहिजे त्या साईजनुसार तुम्ही हा बंद बनवू शकता। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आपला बंद तयार होणार आहे। अशा प्रकारे पूर्ण आपण बंद करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण पूर्ण बंद करून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता आपला बंद तयार झालेला आहे। आता हा बंद आपण याला कनेक्ट करायचा आहे। हे दोन पार्ट मी विणून घेतलेले आहे। दोन पार्ट असे तंतोतंत जुळवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे धागा कनेक्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण ही पर्स शिवून तयार करून घेणार आहोत। दोन पार्ट एकमेकाला आपण कनेक्ट करून घेणार आहोत। अशा प्रकारे धागा काढून सिंगल क्रोशिया विणून घेणार आहोत। अशा प्रकारे पूर्ण लाईन आपण कंप्लीट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण पूर्ण पर्स विणून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पप स्टिचमधूनही धागा काढून, दोन पप स्टिचच्यामधून धागा काढून आपण ही बॅग बंद करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सिंगल क्रोशिया टाकून ही पूर्ण बॅग बंद करून घेणार आहोत।
याचे तीन पार्ट आपण अशा प्रकारे बंद करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण लाईन बंद करून घेणार आहोत। तीनही कडा आपण बंद करून घेणार आहोत। अशा प्रकारे हे तीन कडा मी बंद करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण याला बंद कनेक्ट करणार आहोत, तर बरोबर सेंटरला आपण हा बंद कनेक्ट करून घेणार आहोत। अशा प्रकारे मी 15 खांब स्किप केले आहेत, त्यानंतर हा बंद कनेक्ट केला आहे। अशा प्रकारे आपण बंद पकडणार आहोत आणि धाग्याने कनेक्ट करून घेणार आहोत। ह्या साईडहून 15, त्या साईडहून 15 आपण खांब स्किप करून हा बंद लावून घेणार आहोत, तुम्ही बघू शकता। 15 खांब स्किप केल्यानंतर इथं आपण बंद कनेक्ट करून घेणार आहोत। अशा प्रकारे सुईने शिवून घ्यायचा आहे हा बंद, बघू शकता तुम्ही। अतिशय व्यवस्थित हा बंद शिवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सुईने हा बंद पॅक करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पूर्ण कडा शिवून बंद करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता असे कड्याला अशा प्रकारे धाग्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सेकंड पार्ट पण कनेक्ट करायचं आहे। दुसऱ्या साईडलाही तुम्ही अशा प्रकारे बंद लावून घेणार आहोत, तुम्ही बघू शकता। मी एक साईडला बंद लावून घेतलेला आहे, तुम्ही दुसऱ्या साईडला अशा प्रकारे बंद लावून घेणार आहोत। अशा प्रकारे तुम्ही सेकंड पार्टलाही बंद लावून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे मी दोन्ही बंद लावून घेतलेले आहेत। किती सुंदर अशी बॅग आपली तयार आहे, तुम्ही बघू शकता। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 लाईन आपण विणलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पर्स झाले। हे मी बंद करण्यासाठी विणून घेतलेले आहे, तर बंदापासून 3 खांब स्किप करून 12 खांब टाकून घ्यायचे आहेत। दोन्ही बंदाच्या दोन्ही साईडला 3-3 खांब स्किप करायचे आहेत, परत 12, त्यानंतर 1 खांब स्किप करून 11, 10, 9 खांब विणलेले आहेत। 9 खांब विणल्यानंतर 3-3 चेन स्किप करून मध्ये आपण चेन टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे पर्स आपली तयार आहे। अशाच नवीन नवीन पर्सच्या डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनेलला तुम्ही लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला मी अशाच प्रकारे पर्सच्या नवीन नवीन डिझाईन, तोरणच्या नवनवीन डिझाईन शेअर करणार आहे। थँक्यू।